हाय गाइज, वेलकम टू यमी डायरीज। आज आपण पातेवडी रस्सा बनवणार आहोत। घरी जेव्हा कधी कुठली भाजी नसेल तर तेव्हा तुम्ही ही भाजी बनवू शकता। खूप टेस्टी लागते, नक्की ट्राय करून बघा। सर्वात अगोदर पातेवडी बनायची आहे, त्यासाठी इथे मी बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। कढई गरम करायची आहे। गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 चम्मच मोहरी घालायची। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडायला लागली की याच्यामध्ये जिरं घालायचं आहे। कढीपत्त्याची पाने 4-5 आणि बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट। हे छान परतल्यानंतर याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। हे छान परतल्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे। पानाला एक उकळी काढून घ्यायची आहे अगोदर। त्यामध्ये आता मसाले टाकायचे आहेत, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून आलं। छान एक उकळी आल्यानंतर याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे आणि कंटिन्यू स्टर करत मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, याला एक उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठ घालून कंटिन्यू स्टर करत राहायचं, नाही तर गुठळी होता कामा नये। घट्ट असं बेसन बनवायचं आहे बेसिकली। इथे तुम्ही आवश्यकतेनुसार बेसन पीठ वापरू शकता। असं घट्ट असं बेसन बनवायचं आहे पातोडीसाठी। इथे मी बेसन बनवून घेतलेलं आहे। आता याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे। या प्लेटला मी अगोदर तेलने ग्रीस करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे बेसन टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। बेसिकली हे थापून घ्यायचं आहे। तुम्ही हाताला पाणी लावून पण हे थापू शकता खूप गरम असेल तर। हे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। हे स्प्रेड झाल्यानंतर याला साईडला ठेवायचं आहे आणि आता आमटी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे भाजलेलं खोबर घेतलेलं आहे, भाजलेला कांदा, टमाटर बारीक चिरलेलं आणि आलं लसूणची पेस्ट व चना डाळ भाजून घेतली होती। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं टाकायचं आहे अगोदर। नंतर कांदा, टमाटर आणि चना डाळ 2 चम्मच तेलामध्ये परतून घेतलेली आहे। आता याची पेस्ट बनवायची आहे। पेस्ट बनवताना तुम्ही गरजेनुसार पाणी टाकून याची पेस्ट बनवू शकता। बारीक अशी पेस्ट बनवायची आहे याची। मी ते पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्याला आपण फोडणी देणार आहोत। त्यासाठी कढई गरम करायची। कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं आहे। आता याच्यामध्ये 1/2 चम्मच मोहरी। मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। कढीपत्त्याची पाने, नंतर आलं लसूणची पेस्ट टाकून छान परतून घ्यायचं आहे। हे परतल्यानंतर जी अगोदर आपण पेस्ट बनवली आहे ती टाकायची आहे इथे आणि त्या पेस्टला 3 ते 4 मिनिट मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। याला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे छान। छान असं परतून घ्यायचं आहे। हे छान असं परतल्यानंतर याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। आता
हे छान असं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये मसाले टाकायचे, लाल तिखट एक चम्मच, तुम्ही तिखट कमी खात असाल तर तिखट कमी पण करू शकता, हळद, गरम मसाला टाकून मिक्स करून घ्यायचे, चिंचेचे पाणी, चिंच भिजू घातली होती अर्धा तास अगोदर त्याचं पाणी येते, धने पावडर, जिरे पावडर टाकून मिक्स करून घ्यायचे, मीठ चवीनुसार, चिंचेच्या पावडरमुळे खूप छान आंबट अशी टेस्ट येते, आणि एक ग्लास पाणी टाकून याला एक उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे, आणि कोथिंबीर बारीक चिरली टाकायची इथे, याला तर छान एक उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला। एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा, आणि तुम्ही पातवडीसोबत सर्व करू शकता। पातवडी आपण अगोदर बनवली होती, त्याला कट करून घ्यायचं डायमंड शेपमध्ये, आणि या रस्त्यासोबत तुम्ही हे सर्व करू शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, व कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।